जत मध्ये तिहेरी अपघात, कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। सांगलीच्या जतच्या विजापूर गुहागर राज्य मार्गावर जत पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 5 जण मयत झालेत। गाणगापूरला दत्तदेवाचे दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री घडलाय। या अपघातात चालक दत्ता हरिबा चव्हाण वय 40 राहणार जत, नामदेव पुणप्पा सावंत वय 65, पद्मिनी नामदेव सावंत वय 60, श्लोक आकाशदीप सावंत वय 8, मयुरी आकाशदीप सावंत वय 38 सर्व जत मध्ये राहण्याचे आहेत। हे एकाच कुटुंबातील आहेत। या अपघातात वरद सावंत हा वय 10 वर्ष गंभीर जखमी झालाय। अपघात घडताच प्रथमदर्शनी दोघे जण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत आणि मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। वरद या तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आलं। भाडोत्री कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते, तर यात एक चालक ही मयत झालाय। असे मिळून 5 जण मयत झाले आहेत। 4 जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले। चालक दत्ता हा जखमी होता, त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झालाय। मोठा अपघात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती। पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळी भेट घेतली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।